पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. कामगारांचे लढवय्ये नेते अशी ओळख असलेले श्याम म्हात्रे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवारी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. पनवेल येथील आगरी समाज मंडळाच्या महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह विविध पक्षाचे नेते पदाधिकारी आदींनी उपस्थित राहून श्याम म्हात्रे यांना आदरांजली वाहिली. श्याम म्हात्रे यांच्या निधनामुळे कामगार जगत पोरके झाल्याची भावना व्यक्त होत आहे. तळागाळातील कामगारांसाठी झटणारा नेता अशी लोकप्रियता श्याम म्हात्रे यांनी मिळवली होती. या नेत्याला आदरांजली वाहण्याकरिता पनवेल येथील आगरी समाज मंडळाच्या महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार मनोहर भोईर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, तालुकाध्यक्ष अरुण शेड भगत, उपमहापौर चारुशीला घरत यांच्यासह विविध पक्षाचे नेते मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शोकसभेला उपस्थित राहून दिवंगत श्याम म्हात्रे यांना आदरांजली वाहिली.